कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद पाडलेत. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी. कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारच्या गोंधळानंतर आज पुन्हा बाजार सुरू. कांदा लिलावाकरिता बाजार समितीचे नवीन नियम. बाजारामध्ये आता केवळ 600 ट्रक कांदा लिलावासाठी सोडले जाणार. उर्वरित गाड्यांना दुसऱ्या दिवशीच्या लिलावासाठी टोकन नंबर दिले जाणार. केरळमध्ये राष्ट्रीय सेंद्रिय शेती संमेलन. संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी बुलडाण्यातील शेतकऱ्यांचं पथक मोटरसायकलनं रवाना. संमेलनामध्ये रासायनिक शेतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची चर्चा होणार. नाशिक जिल्ह्यामधील चांदवड निफाड मनमाड परिसरात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. आमदार बच्चू कडू यांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी. अहमदनगर शहरातील नगर अर्बन मल्टी स्टेट बँकेचा परवाना रद्द. बँकेमध्ये 400 कोटींचा घोटाळा झाल्यानं रिझर्व्ह बँकेकडून कारवाई. शिर्डीच्या साई मंदिरातील जुनी दर्शन रांग हटवण्याचं काम सुरू. या दर्शन रांगेच्या जागेवर वाहतूक सुरू करण्याची ग्रामस्थांनी केली होती मागणी. तर याबाबत विश्वस्त मंडळ नेमण्याची शिर्डी ग्रामस्थांची मागणी. परभणीमध्ये चंपा षष्ठीचा उत्साह. ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी. या निमित्तानं 8 दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. समृद्धी महामार्गावर बुलडाणा ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांच्या कुटुंबियांचा वर्ध्यात मुकमोर्चा. अपघाताच्या कारणांची चौकशी करावी. पीडित कुटुंबांना मदत देण्याची मागणी. अहमदनगरच्या कर्जत तहसील कार्यालयाबाहेर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. दुधाला 40 रुपये प्रतिलिटर भाव देण्याची मागणी. नागपुरात महिला कामगारांचा विराट मोर्चा. आयटकच्या नेतृत्वातील मोर्चामुळे शहीद गोवारी उड्डाणपूल बंद करण्याची वेळ. अहमदनगरच्या बेलपिंपळ गावातील अवैध व्यावसायिकांविरोधात ग्रामस्थ आक्रमक. 3 हातभट्ट्या गावकऱ्यांकडून उद्ध्वस्त. अवैध धंदे करणाऱ्या दोघांना मारहाण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत कोल्हापूर दौऱ्यावर. मोहन भागवत यांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन. धुळे जिल्ह्यामध्ये थंडीत वाढ. तापमान 10 अंश सेल्सिअसवर. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद. हिंगोलीच्या बाजारपेठेत वांग्याचे भाव 100 पार. चंपा षष्ठी निमित्तानं खंडोबाला वांग्याच्या भरताचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे वांग्यांची मागणी वाढली. राज्यात यावर्षी कमी पाऊस, अवकाळी पाऊस आणि कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास सगळ्याच पिकांना मोठा फटका. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांचं गहू पीक चांगलंच बहरलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उर्वरित आशा रब्बी पिकांवर. खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर घसरले. त्यामुळे सोयाबीनची आवक थांबल्यानं व्यापारी चिंतेत. दिवाळीनंतर 5200 वर गेलेल्या भावांमध्ये सुमारे 800 रुपयांची घसरण. सिंधुदुर्गच्या करूळ घाटातील खराब रस्ता आणि भुईबावडा घाटातील अवघड वळणांमुळे ऊस वाहतुकीला अडचणी. येत्या काही दिवसात करूळ घाट दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार. त्यामुळे ऊस तोड करण्याची शेतकऱ्यांची घाई. बीड जिल्ह्यामधील खरीप पिकाची 1397 गावांसाठी 46.48 एवढी पैसेवारी महसूल विभागानं केली जाहीर. पिकांचं उत्पादन कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज. त्यामुळे पीक विमा अधिक मिळण्याची शक्यता. वाशिममधील शेतकरी प्रशिक्षण केंद्राची इमारत अद्यापही बंदच. शेतकऱ्यांसाठी वाशिम जिल्ह्यात 5 ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आली आहेत. मात्र याचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचं समोर. राज्यात कुपोषण आणि बालमृत्यूंचं प्रमाण वाढलं. 7 महिन्यात राज्यात 4324 बालकांचा मृत्यू. नवसंजीवनी क्षेत्रामध्ये 2022-23 मध्ये 1301 बालमृत्यू. राज्यातील ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी आजपासून 3 दिवसांच्या संपावर. संपाच्या काळात 27,800 ग्रामपंचायतींचं कामकाज बंद. यामध्ये बीड जिल्ह्यातील 1033 ग्रामपंचायतींचा समावेश. 3 दिवसीय संपामुळे भंडारा ग्रामपंचायतीचं कामकाज ठप्प. ग्रामसेवक सरपंच कर्मचारी आणि संगणक परिचालक संपात सहभागी. संपाचा नागरिकांना फटका. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात आंदोलन. मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मराठा आंदोलक आक्रमक. जळगाव जिल्ह्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. नायब तहसीलदार यांना 4800 रुपयांची ग्रेड पे वाढ मिळावी या प्रमुख मागणीसाठी राज्यभर 2 तासांसाठी आंदोलन.
हिंगोलीतील खरबी गावात संकल्प यात्रा, रथ रोखणाऱ्या चौघांवर गुन्हा, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यामध्ये काटे टाकून रोखला होता रथ। भंडारा जिल्ह्यामधील ओबीसी आणि आदिवासी समाजातील मुलामुलींच्या वसतिगृहाचा तिढा जिल्हा नियोजन बैठकीत सुटला। वसतिगृहासाठी लागणारी जागा बघून त्याचा प्रस्ताव 15 दिवसात राज्य सरकारकडे पाठवा, डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। हिंगोली जिल्ह्यामधील कुडाळ इथे पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीनं ट्रॅक्टर खरेदीसाठी शेती विक्रीला विरोध केल्यानं पतीनं हत्या केल्याचं समोर। दारूवरून बोलल्याच्या रागातून भाच्याकडून मामाची हत्या, नाशिकच्या पंचवटी परिसरातली घटना। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।